जिल्ह्यात होणाऱ्या शासकीय कार्यक्रमात स्वागत आणि सत्कारासाठी पुष्पगुच्छ न देता महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचं गिफ्ट व्हाउचर म्हणून देण्यात येईल, जेणेकरून महिलांचं सक्षमीकरण होऊन महिला उद्योजिका तयार होऊ शकतील, असं प्रतिपादन नंदुरबारच्या नूतन जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी पत्रकारांशी बोलताना केलंय. दरम्यान जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भारुड यांची पुणे येथील आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या आयुक्तपदी बदली झाली आहे. तर यावेळी त्यांच्या जागी नागपूर येथील आदिवासी विकास विभागाच्या अपर आयुक्त श्रीमती मनीषा खत्री यांची नियुक्ती करण्यात आली असून मनीषा खत्री यांनी आपल्या पदाचा कार्यभार आज स्वीकारलाय. त्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या. दरम्यान खत्री म्हणाल्या की आपण यापूर्वी जळगाव जिल्ह्यातील पाचोरा, अमरावती, नागपूर या ठिकाणी प्रशासकीय अधिकारी म्हणून काम केलंय. अमरावती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी कार्यरत असताना तेथील मेळघाट या आदिवासी भागात काम करण्याची संधी मिळाली, त्यामुळे आदिवासी भागातील समस्यांची जाण आहे. नंदुरबार हा देखील आदिवासी जिल्हा असल्यानं तेथेही सक्षमपणे काम करण्यावर भर दिला जाईल, असं खत्री यांनी म्हटलंय. त्याचबरोबर कोरोनाच्या दोन लाटा नंदुरबार जिल्ह्यानं समर्थपणे पेललंय, परंतु तिसऱ्या लाटेच्या धोक्याची शक्यता लक्षात घेता नंदुरबार जिल्ह्यात बालकांसाठी कोरोनाचं नवीन कक्ष उभारण्यासाठी प्रयत्न होणार आहे. यासाठी आवश्यकता उपाययोजना आतापासूनच करण्यात येणार असून सध्याच्या कोरोना कक्षातही आवश्यक असलेल्या सर्व उपाययोजना करण्याचं नियोजन आहे, असंही त्या म्हणाल्या. दरम्यान कोणताही शासकीय कार्यक्रम असो त्या ठिकाणी पुष्पगुच्छांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो, परंतु स्वागत आणि सत्कारानंतर पुष्पगुच्छ कचऱ्यातच जात असतो, त्याचा कुठलाही उपयोग नाही. त्यामुळे यापुढे प्रत्येक शासकीय कार्यक्रमात स्वागत किंवा सत्कारासाठी पुष्पगुच्छांचा वापर केला जाणार नाही. त्याऐवजी बचत गटातील महिलांनी उत्पादित केलेल्या छोट्या मोठ्या वस्तूंची किट तयार करून ती सत्कारासाठी वापरली जाणार आहे, जेणेकरून महिलांनी तयार केलेल्या मालाला बाजारपेठ तर मिळेलच आणि त्यांचं सक्षमीकरण देखील होईल, त्याचबरोबर रोजगार निर्मितीही होईल. परिणामी महिलांचं उत्पन्न वाढून महिला उद्योजक म्हणून पुढे येतील. यावेळी नंदुरबार जिल्ह्यात कुपोषण, स्थलांतर, रोजगार हे प्रश्न आहेतच, परंतु त्यावर आवश्यकता उपाययोजना करून हे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केला जाईल. तसंच वेगवेगळ्या योजनांचं एकत्रीकरण करून मोठा प्रयोग राबविण्यावर भर दिला जाईल आणि जास्तीत जास्त लोकांना शासकीय योजनांचा लाभ कसा मिळेल यासाठीही प्रयत्न केला जाईल, असंही खत्री यांनी म्हटलंय.